छत्रपती संभाजीनगर मधल्या पहिल्या वज्रमूठ सभेनंतर आता महाविकास आघाडीने महाराष्ट्राच्या उपराजधानीकडे आपला मोर्चा वळवलाय. 16 तारखेला नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होतीये, पण या सभेला आता भाजपसह स्थानिकांनी देखील विरोध सुरू केलाय. नेमकं घडलंय तरी काय जाणून घेऊया या रिपोर्टमध्ये. नागपुरात 16 एप्रिलला महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा होणार आहे. पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी इथल्या मैदानावर ही सभा होणार आहे. मात्र हे मैदान खेळासाठी आरक्षित असल्याचं सांगत स्थानिक नागरिक आणि खेळाडूंनी विरोध केलाय. दुसरीकडे भर वस्तीत हे मैदान असल्यानं वाहतुकीचा खोळंबा, तसंच परीक्षा काळात विद्यार्थ्यांनाही त्रास होणार असल्याचा दावा भाजपनं केलाय. त्यामुळे या मैदानावर सभा घेऊ नये यासाठी आता आमदार कृष्णा खोपडेंनी थेट NIT ला पत्र लिहिलंय. भरगच्च वस्ती आहे आणि या भरगच्च वस्तीमध्ये तुम्ही राजकीय राडा का या ठिकाणी करत आहे हे मला कळलं नाही आहे. तुम्ही कुठेही सभा घ्या, आमचं काही घेणं देणं नाही आहे. आम्ही अशा अनेक सभा पाहिली, परंतु या मैदानाचा आपण सत्यानाश करू नये आणि म्हणून कृपया करून आपण ही सभा दुसरीकडे आपण ट्रान्सफर करा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम पीचवर होणारी ही सभा महाविकास आघाडीसाठी खूप महत्वाची आहे. उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी नागपूरच्या सभेत भाजपची पोलखोल करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भाजपचा विरोध असला तरी सभा घेण्यावर महाविकास आघाडी ठाम आहे. पण स्थानिकांचा विरोध पाहता काँग्रेसनेही पर्यायी मैदानाची चाचपणी करण्याची तयारी दाखवली आहे. जनतेचा विरोध असेल तर दुसरं करू. नागपूरला काही ग्राउंडची काही कमी नाही आहे. पण एक अजून तुम्हाला एक मोठी बातमी येतो. 20 ते 25 दरम्यानमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे साहेब, पण राहुल गांधी आणि प्रियंका गांधीची एक मोठी सभा आम्ही नागपूरला घेण्याचं आमचं प्लॅनिंग चालू आहे. छत्रपती संभाजीनगरातील यशस्वी सभेनंतर आता नागपुरातील सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. या सभेत उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवारांसह तिन्ही पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. पण आता मैदानालाच भाजपनं विरोध सुरू केल्यानं पुढे काय घडतं, NIT यावर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरेल. उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.